सोलापुर कला वारकरी मुख्य रंगमंच एकांकिका स्पर्धा। चला कलाकार तैयार है, लाइट साउंड व्यवस्थापक एकांकिका स्पर्धा कोड क्रमांक 30 आपल्या सादरीकरणाची वेळ सुरू होते आता। कट में भी नहीं चाहिए। ए बंगार पत्रा लोकन बाटली, ए बंगार वाला नमे पानी दे शिरला देखी मग देते दिवसभर आपले हे ते नमे ते नमे शांती नाही त्या घरा जन्माला आली आणि आली असती तर तुम्हाला बघून पळून गेली असती। नमे ही घेऊन जा, किती कमी भांडत करायचं म्हटलं तर माझा पसा फुटतोय। एक काम करा, जुना माझ्या मेलीचा आणि कुठच्या पासून ऑर्डर सोडायला तुमच्या बापाच काय जातंय। देवा देवा नमे जरा चाटा तीस का तो तू तू चाललाय बघ। एवढा चहा पिऊन पण कसं काय डायबिटीस होत नव्हतं तुम्हाला? ए काय पण काय बोलतीस ग, दडदा कठाय मी अजून। राहू द्या, एक तराव येऊरलाय का ज्याचं रिपेअरिंग केलं नाही अजून? मागच्या वेळेस बाथरूम मध्ये पडला होता त्याच वेळेस म्हणलं होतं यांना कशाला नेतो दवाखान्यात, गॅरेज मध्ये नाही एखाद्या? तू जा गॅरेज मध्ये आणखी सायलेन्सर बसून त्याला पण पैसे लागतात। काय काय नवीन घर नवीन टीव्ही नवीन एसी पण अर्धा पैसा तुमच्या हजारात येतो आणि अर्धा याच्यात। घ्या डोसा। हा हा ओके ओके चालतंय चालतंय। काय किती पेमेंट देतो बोलला? ओके ओके चल नंतर करते कॉल, बाय बाय। मम्मी जरा चहा टाक ग। काय झालं? टाकते, दुसरी काय काम आहे मला? अगं टाक ना मम्मी, आता तू नको डोकं फिरू। नाही म्हणता येत असतं होय मम्मीला। आता तिला टाकतीस तर माझ्यासाठी पण टाक थोडा। यावेळी जरा दुधाचाच कर की म्हैसच बांधून ठेवली नाही तर दुधाचा चहा प्यायचाय पैसा गाला निसता। हे देख नमे ते देख नमे नमे ए बाळा इकडे ये। काय ही घेऊन जा। मम्मी तू पप्पांना विचारलं का ग? अगं काय विचारते मी, दहादा विचारून झालंय नाही म्हणतात ते। मग कशाला मला एवढं शिकवलंय? मम्मी अगं मी लय टॅलेंटेड आहे ग, माझी आईडी एवढी युनिक आहे ना युनिक, लोक येडी होती लेडी। मग मग कशाला करते लोक बंगड, ठेव तुझ्या आईला तुझ्याकडं, नोकरी बघ एखादी चांगली। मम्मी तुम्हाला समजत नाही का ग, माझी आईडी एकदा वर्क झाली ना या पूर्ण घराचा नक्षाच बदलून टाकील, मग काय ते फ्रीज एसी सगळं घेऊ। तुझा बापा आजवर साधा टीव्ही घेऊ शकला नाही, तू काय फ्रीज आणि एसी घेशील? हे बघ मम्मी आपण त्यांच्या भरोशावर राहिलो ना, टीव्ही सोड साधा रिमोट सुद्धा येणार नाही घरात, म्हणून तर म्हणते मी अगं दाखव ना कुणीतरी विश्वास माझ्यावर, कुणीतरी द्या ना मला दाख पैसे। असं कसं, तुझ्या मम्मीचा आहे की तुझ्यावर विश्वास? मम्मी पण मम्मीकडे पैसे नाहीत ना। मग पप्पांकडे मग मागून मागून थकले तो मान
माणूस एक वेळ जीव देईन पण असलं काय करणार नाही. भाजी तशीच. मग शिपूची भाजी कोण खाणार? काय पाहिजे ग तुला? मग पैसे पाहिजेत पैसे. ए बाई, कितीदा सांगितलं तुला नाहीत माझ्याकडे पैसे? यांना विचार कुठं लपून ठेवले असतील तर. आजी दे ना ग पैसे. माझ्याकडे असत तर मी तो गोळ्या खात बसली असती का? गेली नसती माथेरान फिराय कधीच. यांचं असं आहे ना, यांना करोड जरी दिले यांची उडी फक्त माथेरान पर्यंतच. ते म्हणतात ना सरड्याची धाव कुंपण्यापर्यंत. ए माथेरानवर ना काय बोलायचं नाही. एकदा मला इन्व्हेस्टर मिळू द्या मग मी तुम्हाला माझ्या बंगल्यावर सुद्धा उभा करणार नाही. नकोय मला चहा. तुला नको का? आण मग इकडं. जागो मामी. ओ जागो मामी. अरे बाबा पक्या ऐक ना मामा. तुम्हा काय झालं तुम्हाला? किती लागले? औ सांग की काय झालं. अरे सांग की मेली. औ सांग की काय झालं ते. अरे गप्पसा ना. औ गप्पसा ना. काय गप्पसा? तुम्हाला काय झालं तर मी काय करू? चाकर आगे कर ना. ए बाबा सावकाश बसू. हा सावकाश बसा. ऐक. ए बाबा पक्या तू घेणार ना क्या? घेणार की? मला जरा साखर जास्तच. आता यांना टाकती तर माझ्यासाठी पण टाक. थोडा टाकते सगळ्यांसाठी टाकते. आपण सांग की काय झालं ते. काय नाही गेत. मग हे काय बांधलंय? अगं ते ऐशोटचा किस्सा पण फटलाय. अरे बाबा सांग की काय झालं ते. खेळताना पडलाय बिडलायस कर. त्यावर खेळायला जातो मी. अरे मग काय झालं पिंट्या? मला काय माहित, आधी मला वाटलं खांद्यावर सिलेंडर उचलला. यांनी सिलेंडरला पाय असत्यात पण त्यांना तर आहेत ना. म्हणजे मामा सिलेंडर आहे वय येड कुच. ए बाबा नो गप्पस ना. अगे काय नाही ग, रस्त्यावर पाय घसरून पडलोय. वाटलंच मला. थांब पाणी आणते तुमच्यासाठी. फक्त पाणी? आमच्या आमच्या मला जरा साखर जास्त. दूध घेऊन मस्त चहा करते. पैसे अग त्याच्यावर कशाला काढते? थांबते तुम्ही. हा द्या द्या. पाकिट मारलं काय? पाकिट मारलं काय? पाकिट मारलं काय? औस काय किराणासाठी पैसे नेलते ना तुम्ही. आता कसं आणायचं आपण किराणा? मला जरा साखर जास्त. कपरे मम्मी थांब ना ग जरा. पप्पा नेमकं काय झालंय सांगा तरी. काय नाही ग ते पिशवीवरनं घसरून पडलोय. काय पिशवी? तेलाची होती ना. पिशवी कुणाची का असना? चल दाखव मला कुठली होती पिशवी. ए पिंट्या काठी घेरा. हात बांध तू. औ काकी अन्ना. ए पक्या काय? अरे काय तक नाही. अजे अजे ए आये गपस बर जरा. ए जेवती काठी तिकडे येड्या ग तू काहीतरी. जा घेऊन जा. ए सोना त्याला देवघरातनं पैसे दे. जा. ए पक्या इकडे खांदा दे तोंड धुवून येऊ. हा चल. अरे अरे काय करतोय? खांदा दे म्हटलं खांदा उचलून देतोय. सॉरी सॉरी. काय सॉरी? अरे असा खांद्या उचलून घेशील तर लोकांना वाटायचं नाही का सिलेंडर असल्यासारखं. बरोबर आहे. काय बरोबर पक्या? काय करतो तो हे तुलाच पटतं. तू नसतं आपण तुमचे एफडी मोडूयात ना. आधीच मोडून आलाय तो. अजून किती मोडशील त्याला? आजी गप ना जरा. पप्पा ए पक्या चल. अगं कशाला मोडायची एफडी? पप्पा माझी आयडी एवढी युनिक आहे नाही. लोक एडी होते रे एडी. अगं माहित आहे मला. ए बाबा चालोय मी येणार. ए अगं हिला किती वेळा सांगितलं ग? नको त्याला पडत नको ना पडू. लाखो करोडची उलट आला असते त्या. अहो पप्पा सगळे स्टार्टअप सारखे नसतात हो. अनेक इन्व्हेस्टर बघितलाय मी. फक्त थोडी अमाऊंट शॉर्ट पडती तेवढी तुमच्या एफडी मधून द्या ना. किती? फक्त पावणे 4 लाख. पावणे 4 लाख? अगं 4 लाखाची तरी एफडी आहे आणि उरलेल्या 25,000 मी काय करू? मला काय माहित. अरे हिच्या आजीचा आजार पण आहे. मम्मीला काय झालं तर घरात काय हवं नको बघायला नको. पप्पा स्टार्टअपने दुप्पट येतील. अगं पण एवढी हव बरी नव. अहो आपलं नशीब बदलून जाईल. पक्या चल बाबा. अहो पप्पा हे बघ पक्या
आपल्या सारख्याच्या नशिबात नशीब बदलून जाईल असं काय होत नसतं. बरोबर आहे मामा. हो बाय आओ ना आओ आओ येज करे. हो मम्मी बाहेर कोण तर आलंय. नमस्ते. नमस्ते. क्या जाधव जी यही रहते हैं? अरे मैंने बोला ना यही पर रहते. नहीं एक्चुअली जाधव मतलब इधर सिर्फ जाधवच रहते. वो एक जाधव है ये एक जाधव है. उधर मोरी में एक जाधव पड़ा है. इधर इधर मैं खुद एक जाधव है. तुम्हें कौन सा जाधव चाहिए? संतोष जाधव. हाँ बोलो. हाँ संतोष जाधव है. हाँ जाधव जी हम आपको थैंक यू बोलने के लिए आए थे. लेकिन आप बैठिए ना आराम की जरूरत है आपको. नहीं मैं ठीक हूँ. है ना मैं जरा चटक माला जरा साकर जास्त अपना क्या बोल रहे थे आप? जाधव जी आपने हमारे सर की जान बचाई है. यान चसरा बर खेता ना पड़ लाए वे आज जगह बसना. आप उधर जान मत दो. वो मोती बिंदु है ना. आप क्या बोल रहे थे? मैं जिनकी बात कर रहा हूँ कौन सर? अरे कुछ नाम भी होगा कि नहीं तुम्हारे सर का है ना? मिस्टर अनंत अंबानी. नीता अंबानी के बेटे. उन्हीं की जान बचाई ना. वही तो कह रहा हूँ. चुवा सोलापन बोल ले. आणि एक्सीडेंट? अरे थांबा मी सांगतो. तुम्ही सगळे घाबरून जाल म्हणून मी खोटं सांगितलं होतं. एक्सीडेंट झालाय. ओ कुठे काय? माझा नाही यांच्या साहेबांचा अंबानीचा. मग जाऊ दे. अरे बाप्पा अहो जाधव नेमकं झालंय तरी काय? बंधाऱ्याच्या पुलावरून चाललो होतो. एक गाडी आली धडकली माझ्या समोर. मला नाही हो पुलाला त्यातनं एक हात बाहेर पडला. कुणाचा? यांच्या साहेबांचा. बघतच राहिलो मी. हात दिला आणि ओढलो हे माझ्या अंगावर. रुमाल काही तर वाळत टाकलाय. ये बघ. काय करताय? अरे पण जाता नाही लागा. इधर लागा हे पीठ ते और इधर. आपण मिवटे पर्यंत लोक गोळा झाले पण जाताना थँक्यू थँक्यू बोलून गेले. ऍक्च्युली उनको पब्लिक फोबिया आहे. क्या है? मतलब हमने ज्यादा लोगों में नहीं रखते इसलिए वो खुद नहीं आने वाले. मेरे बेटे ने उनके बेटे की जान बचाई और वो नहीं आए. मतलब ए आए मोटी माणसं आहेत ना ती काहीतरी कामात असतील. ग बस ना सर तुम्ही चहा घ्या ना. मॅडम ना मी एक काम कर सगळ्यासाठी चहा कर. मला जरा साखर जास्त. होय रे कारखान्यात बांधून ठेवलं नाही तर टाक टाक सगळ्यांसाठीच टाक. आणि या सगळ्यांसाठी टाकते तर माझ्यासाठी पण टाकते. बाकी काय क्या बोल रहे थे? घ्या भडंग घ्या. अरे नाही नाही इसकी कोई जरूरत नाही. लेव लेव भडंग लेव. थोडं घ्या. शादी हुई क्या? इस साल इसकी भी शादी करनी है. आए अच्छा ओ अच्छा राहील. आप सब लोग बड़े मजा क्यों और खास कर ये खाना पीना तो होता ही रहेगा. जिस इम्पोर्टेंट काम के लिए आए थे वो कर लेते हैं. कौन सा काम? जाधव जी मिस्टर अनंत अंबानी ने आपके लिए एक छोटा सा तोहफा भेजा है. प्लीज मना मत कीजिएगा. अरे पहले तोहफा तो दो. मना किसने किया है? ये लीजिए. क्या है वो? अरे बगू तरी दी. बगू आग सांग की पटकन. ब्लैंक चेक है. ब्लैंक चेक. ब्लैंक चेक. मम्मी ब्लैंक चेक. अमाउंट आपको भरनी है. आप जितनी रकम डालोगे उतनी आपको मिलेगी.
रेडी अंबानी के घर से आया है ये थैंक यू का चेक था अरे ब्लैंक चेक मतलब कुछ ज्यादा हुआ आप प्लीज रिलैक्स बैठिए और हाँ एक बार अमाउंट कंफर्म हो जाने पर मुझे इस नंबर पर कॉल कीजिए चलो आप प्लीज बैठिए प्लीज रिलैक्स चेक देव घर ठेव सगळ्याची नजर उतरून जाऊ दे ग बाई नवरा माझा काय चाललंय आपल्याला ब्लँक चेक मिळालाय ब्लँक चेक तुम्ही पण राहता जरा घरात चार दिवस झालं नुसतं मॉलच फिरताय नुसतं मॉल सांगू सांगू ना अग सांग की पटकन अहो आता आम्ही गेलतो ना तर आपल्यासाठी एक नवीन घर बी बघून आलोय अग काय बोलती कळतंय का तुला कुठं बघून आलीस का घर ही बघ सोनाली सोना ते आपण कुठं गेलतो ग ते सगळ्या बिल्डिंगा मिळून करतात बघ ते काय ग हे काय अगं कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स सोना दी तिकडे हा घे हे बघ हे जे हिरव हिरव दिसतंय ना हे गार्डन आहे आणि जे निळ निळ दिसतंय ना ते स्विमिंग पूल आहे मग बदल कापडण टाकत्या तुडी आत्या अगं मग सांगत काय बसलीस तिकडे नेऊन दाखव त्याला जा चाटक हाय का अगं हाय तवर टाक नंतर काम वाली ठेवू हा लाईट तर पण ना मी म्हणलो होत तसली शेगडी घेऊ म्हणून तुम्ही काय त्या शेगडीच्या चक्कर मध्ये पडताय आता उद्या जाणार आहे ना तेव्हा तुम्हाला इंडक्शन दाखवते उद्या अजून जाणार हा आणि पप्पा तुम्ही पण तो चेक टाकायची लेखाई करू नका काही गोष्टी परत आठवल्यावर उगच रिग्रेट नको वाटायला अगं पण लय उशीर झाला आणि त्यांनी चेक परत मागितला तर असा कसा परत मागतील नाही नाही जसं झटक्यात आले तसं फटक्यात गेलं तर आधीच नजर लागली बाई लोकांची घराला सोना ते तुझं कॅल्क्युलेटर का फिल्क्युलेटर घेऊन बस बर तिकडं आणि मला सांग लिस्ट कुठ पर्यंत आली ते सोना ते पाणी गरम करायचं टाक ग गीजर वय हा आणि टीव्ही बी टाक एलईडी टाक 72 इंची सोना माझ्यासाठी एक व्हीलचेअर पण टाक अरे तुम्हाला सगळं वेगळं वाटत नाही का हे म्हणजे अगं रोजच्या सारखं वाटत नाही सारखं बोलल्यासारखं वाटतंय मग गोळा घे आणि झोप कसली झोप तो चेक आल्यापासून झोप उडली माझी मम्मी मला तर एकदा कधी लिस्ट कम्प्लीट करतोय आणि तो चेक बँकेत टाकतोय असं झालंय बघ एकदा आपले पैसे आपल्याला मिळाले मग काढू झोपा आपले आपल्या बँकेत आल्यावर आपलेच झाले ना हा मग मोठी संधी दिली देवाने संधी हे काय एक एक शब्द बोलताय ग नेमकं गुडघ्यावर पडलंय का डोसक्यावर फ्रीज पण टाक हा हा वरती फोल्ड होईल तर टाकायचं का खाली मधी होईल असं टाक संत्या काय र आई माहित नाही का
पण असं उंच डोंगरावर जाऊन बसल्यासारखं वाटतंय. मग खाली येऊन बस इथं. अगं तसं नाही गाय, आता तू तिथं बसली या. ए नमे आय तिथं बसली या. डोळं बंद कर. अगं कर की. अरे केलं की मुड द्या. आता डोळं उघडशील तेव्हा दुसऱ्या मिनिटाला तू थेट माथ्याला. कसं वाटल ग? गार गार वाटल. ए आये अगं आपण इतक्या झटक्यात तिथं पोचलो कसं हा प्रश्न नाही का पडणार. अगं आपण एखाद्या ठिकाणी जाणं आणि कुणीतरी आपल्याला जाऊन ठेवणं फरक नाही का? आपल्याला कुणी तिथं नेलं काय आपण गेलो काय पोचण्याशी मतलब आहे ना. आणि फुकटात मिळतात का ते तुम्हाला पैसे? त्या अंबानीच्या मुलाचा जीव वाचवलाय तुम्ही. अगे मी काय ठरवून जीव वाचवलाय काय? अगं होती गरज म्हणून दिला हात. मग ते देतायत ना मदतीचा हात? अगं पण तसं नाही ग. आणि तो पोरगा अंबानीचा नसता आपल्या मान्याचा असता तर काय केलं असतं का त्याच्या बापानं? अरे त्याचा बाप साधा गणपतीची वर्गणी देत नाही. तो काय देणार आहे फुकटे आपल्याला? तेच म्हणतोय ना मी. ओ तुम्ही ते माने अंबानी सगळं सोडून द्या. मला सांगा आपल्याला उद्या 10 कोटीची लॉटरी लागली ते पैसे घ्यायचे नाहीत का? आपण घ्यायचे ना. मग अगं पण 10 कोटीच्या लॉटरीसाठी मी खिशातले 10 रुपये तर टाकले असतील की. पण इथं तसं काहीच झालं नाही ना. डायरेक्ट हातात चेक देतात म्हणतात पाहिजे तेवढी रक्कम टाका. अगं अशानं माणूस गंगारून नाही का जाणार? मग तुम्हाला काय म्हणायचंय ते पैसे घ्यायचे नाहीत आपण. नमे आपण चेकच परत दिला तर काय करताय तुम्ही? बरोबर फोन करणार ना तो चेक परत आणणार. दुवा आता बांडी अंकाराच्या आमच्या.